दुर्दैवाने तुम्ही अशा जागी पोहोचला आहात जिथं तुम्हाला वाटतं की नातं शरीरावर आधारित असलं पाहिजे त्यात काहीतरी शारीरिक असं असलंच पाहिजे शारीरिकता ही, ही आपल्या जीवनाचा भाग आहे जेव्हा एक माणूस म्हणतो मी एका रिलेशनशिप मध्ये आहे तो एक मित्र असू शकतो तो एक भाऊ असू शकतो ती एक बहीण असू शकते विविध प्रकारचे नातेसंबंध असू शकतात आणि शरीरावर आधारितही आता जेव्हा तुम्ही म्हणता तरुण लोक तुम्ही अशा लोकांबद्दल बोलताय ज्यांच्या बुद्धिमत्तेचं अपहरण हार्मोन्सनं केलं केलंय प्रश्न बरोबर किंवा चुकीचा नाहीये प्रश्न नैतिकतेचा नाहीये प्रश्न फक्त आहे आपण पाहतो खूप सारे तरुण रिलेशनशिप्स मध्ये आहेत तर सार्वजनिकरित्या प्रेम व्यक्त करणं पिढी हे आजच्या तरुण पिढीमध्ये खूप सामान्य आणि लोकप्रिय आहे आणि दुसऱ्यांसमोर उघडपणे मित्रांना मिठी मारण किंवा जोडीदाराचं चुंबन घेणं ही आमच्यासाठी खूप साधारण गोष्ट आहे पण आपण आपल्या आधीच्या पिढीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना ए म्हणजे काहीतरी अश्लील वाटतं तर हे खूप विचित्र आहे की प्रेम कोणाला कसं खटकू शकतं तर माझा प्रश्न आहे की कोणाच्या दृष्टिकोनाला तुम्ही पाठिंबा देता तरुण पिढीच्या की तुमच्या स्वतःच्या पिढीच्या तू माझ्यापेक्षा तरुण आहेस असं तुला का वाटतं नाही नाही तू माझ्यापेक्षा तरुण आहेस यावर मी सहमत नाही आहे तर या प्रश्नाचे अनेक पैलू आहेत तू म्हणतोयस आजची तरुण पिढी रिलेशनशिप्समध्ये दुर्दैवाने तुम्ही अशा जागी पोहोचला आहात जिथं तुम्हाला वाटतं की नातं शरीरावर आधारित असलं पाहिजे त्यात काहीतरी शारीरिक असं असलंच पाहिजे शारीरिकता ही आपल्या जीवनाचा भाग आहे पण दुसऱ्या प्राण्यांपासून मनुष्य असल्याचं महत्व हे आहे की ते पूर्ण शारीरिक आहेत आपला फक्त एक भाग शारीरिक आहे आपल्याकडे इतरही स्तर आहेत आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे भावना आहेत आपल्याकडे जागरूकता आहे जो एक वेगळाच आयाम आहे शारीरिकता आपला फक्त एक भाग आहे जर एक गांडूळ म्हणाला मी एका रिलेशनशिपमध्ये आणि ते दोघे एकमेकात गुंतून राहिले तर मी समजू शकतो जेव्हा एक माणूस म्हणतो मी एका रिलेशनशिपमध्ये आहे तो एक मित्र असू शकतो तो एक भाऊ असू शकतो ती एक बहीण असू शकते विविध प्रकारचे नातेसंबंध असू शकतात आणि शरीरावर आधारितही तर रिलेशनशिप या शब्दाला फक्त शारीरिक गोष्टींशी जोडून बघणं हे मुळात यामुळे की नकळत नकळत आपण इंटरनेटद्वारे अमेरिकेचे गुलाम झालो आहोत याची सुरुवात युनायटेड स्टेट्समध्ये झाली रिलेशनशिपचा अर्थ ते विरुद्ध लिंगाबद्दल किंवा काहीतरी लैंगिक असायला हवं का, का? तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या रिलेशनशिप ठेवू शकत नाही हॅलो आपण त्यात सक्षम नाही मी विचारतो आपण लोकांच्या शरीराला गोंजारल्या घनिष्ठ आणि सखोल नातं ठेवू शकतो की नाही मी म्हणतोय शक्य आहे की नाही शारीरिकता माणूस असण्याचा सर्वात प्रबळ पैलू नाहीये ते आहे ती अशी गोष्ट नाहीये ज्याला तुम्ही दुर्लक्षित करू शकता ती त्या ठिकाणी आहेच पण तो मानव असण्याचा सर्वात प्रबळ पैलू नाहीये दुसऱ्या प्राण्यांमध्ये ते तसं आहे एका मनुष्यात आपण जे आहोत त्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे आपली बुद्धिमत्ता आपल्या भावना आपली जागरूकता या मोठ्या गोष्टी आहेत शरीर त्याचा फक्त एक भाग आहे मी हे म्हणत नाहीये की तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष करा शरीर आहे आता जेव्हा तुम्ही म्हणता तरुण लोक <laughs> तुम्ही अशा लोकांबद्दल बोलताय ज्यांच्या बुद्धिमत्तेचं अपहरण हार्मोन्सनं केलंय uh, जेव्हा तुम्ही दहा वर्षांचे होता तुम्ही लोकांकडे पाहायचा सगळे ठीक दिसायचे व्यवस्थित होते ते तुम्ही चौदा पंधराचे झाला तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या शरीरावरचा प्रत्येक उंचवटा अचानक एक वेगळं विश्व बनला हो की नाही तुम्हाला अजून काही काळ वाट पाहावी लागेल हार्मोन्सच्या हार्मोन शांत होईपर्यंत मग तुम्ही लोकांकडे पाहाल ते परत नॉर्मल दिसू लागतील <laughs> तर प्रश्न बरोबर किंवा चुकीचा नाहीये प्रश्न नैतिकतेचा नाहीये प्रश्न फक्त प्राधान्यतेच आहे तुम्ही तुमच्या शारीरिक ओढीला कुठल्या प्रकारचं प्राधान्य देऊ इच्छिता मुळात हा प्रश्न आहे दिल्लीमध्ये आत्ता जेव्हा मी तुमच्या कॉलेजकडे येत होतो कुणीतरी मुख्य रस्त्यावर उभा राहून तिथे लघवी करत होता जेव्हा ज्याला जे वाटतं तो ते करतो मग प्रॉब्लेम काय हॅलो काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही कारण जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही ते करता आणि ते योग्य असं वाटतं त्यालाही वाटतं की हा त्याचा हक्क आहे जेव्हा त्याला वाटतं की लघवी करावी तो लघवी करतो चुकीचं काय ते कुत्र ते करतायत गाढवं ते करतायत गुरं ते करतायत सगळे ते करतायत नैसर्गिक रहा या तत्वज्ञानाबद्दल तुम्ही बोलत आहात मी म्हणतोय की नात्याचं एक विशिष्ट पावित्र्य आहे खास करून शारीरिक नात्याचं जर तुम्ही ते पावित्र्य नाही राखलत तर थोड्या काळानंतर ते निश्चितच अश्लील बनून जाणार आहे तर जर कोणी तुम्हाला बघतंय आणि तुम्ही असंच पुढे जात राहिलात तर ते भलतीकडेच जाईल याचा अर्थ तुम्ही एक नैतिक बुजरे बना असं नाही नाही पण जर तुम्ही ते पावित्र्य नाही राखलं तर हे नातं जे काही बनून जाईल त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल पुढे जीवनात ते किती वेदना देईल ते तुम्ही पाहालच तर एक हे तुम्ही गेल्या पिढीबद्दल बोलताय मी त्या पिढीतला नाही आहे आणि मी तुमच्या पिढीतलाही नाही आहे मी भविष्यातल्या पिढींचा आहे म्हणून मी असं आहे ज्या गेलेल्या पिढीबद्दल तुम्ही बोलताय ती स्वातंत्र्यानंतर लगेच लगेच आलेली पिढी आहे तुम्ही त्यांची वास्तविकता समजून घेतली पाहिजे ते काही काळ पारतंत्र्यात राहिले होते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यातल्या काहींनी लढा दिला काही गपचूप बसून राहिले काहीही असो त्यांच्या नैतिकतेची कल्पना मुळात त्यांच्या मालकांची होती ते स्वतःमध्ये ब्रिटिश नखरा घेऊन फिरत होते त्यांच्याबरोबर असण्याची कल्पना म्हणजे त्यांना सतत एका स्ट्रेट जॅकेटमध्ये असायला हवं होतं तुम्हाला तसं करायची गरज नाही आणि तुम्हाला कशालाही मूर्ख प्रतिक्रिया देण्याचीही गरज नाही तुम्ही तुमचं आयुष्य समंजसपणे पुढे न्या तुम्ही तुमचं आयुष्य असं घडवा की हे पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी काम करेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही आज काहीतरी विचित्र करता आणि उद्या कदाचित त्याची परतफेड करावी लागेल तर तुम्ही नीट विचार का करत नाही की करण्यासारखी सर्वात चांगली गोष्ट काय आहे गोष्ट गोष्टी हो? करावी नाही का कुठली गोष्ट मी किती करावी शरीर किती बुद्धिमत्ता किती भावना किती जाणीव किती तुमच्या आयुष्यात तुम्ही ठरवायला हवं की कशाला प्राधान्य द्यायचं त्याप्रमाणे तुम्ही आयुष्य जगलं पाहिजे ते ठीक आहे कुणाला ते आवडत नाही तर त्यांना ते बघायची गरज नाही